सर्वप्रथम नवीन वर्ष आणि संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती दोन हजार एकवीस याविषयीची सविस्तर माहिती म्हणजेच मकर संक्रांत कधी आहे तिने कोणते वस्त्र धारण केलेले आहे कोणत्या दिशेने येत आहे आणि कोणत्या दिशेला जात आहे या सर्व विषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करणे व्रत करणे कथा वाचन करणे विविध देवांच्या कथा कहाणी किंवा मनन चिंतन करण्याला देखील महत्त्व आहे दान करणे दान करणे आणि सूर्याची उपासना करण्याला देखील अधिक महत्व आहे चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया दोन हजार एकवीस मकर संक्रांतीचा पुण्यकाळ गुरुवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पंधरा मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बहु कर्णावर होत असल्यामुळे वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे तिने पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भृसुंगी घेतलेली आहे आणि कस्तुरीचा टिळा लावलेला आहे वयाने बाल असून बसलेली आहे वासाकरिता चाफ्याचे फूल घेतलेले आहे आणि अन्नभक्षण करत आहे देव जाती आहे व भूषणार्थ प्रवार धारण केलेले आहे वार नाव नंदा व नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे व आग्नेय दिशेकडे पाहत आहे आता पाहूया मकर संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आता पाहू पर्व काळात द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत आता आपण पाहूया संक्रांतीचा तिसरा दिवस म्हणजेच किंक्रांत यालाच बऱ्याच ठिकाणी कर दिन असे देखील म्हणतात तर या दिवशी कर दिनी शुक्रवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आहे म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला कर दिन आहे आता आपण पाहूया संक्रांतीच्या दिवशी वर्ज करावयाची कामे यामध्ये दाद घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे तसेच इतरांना भानणे किंवा द्वेष मनात धरणे इत्यादी कामे करू नयेत अशा प्रकारे फ्रेंड्स दोन हजार एकवीसमधील मकर संक्रांत याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद